आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। महाराष्ट्र में मनसे प्रमुख राज ठाकरे के मस्जिदों से लाउडस्पीकर हटाने और मस्जिदों के सामने हनुमान चालीसा बजाने वाली बात से राज्य में धार्मिक माहौल गर्मा गया है। इस धार्मिक दरार की संभावनाओं को देखते हुए नासिक के पुलिस आयुक्त दीपक पांडे ने रविवार रात धार्मिक प्रथा, परंपरा, रीति रिवाज और कानून व्यवस्था को देखते हुए एक आदेश जारी किया है, जिसमें अगर कोई व्यक्ति धार्मिक दरार पैदा करता है तो 4 महीने से 1 साल तक की सजा या फिर शहर से तड़ीपार किया जाएगा। महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 40 अंतर्गत हे जे आदेश आहेत ते काढण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये जर पोलीस आयुक्तांना असं वाटत असेल की पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, धार्मिक भावना दुखवण्याचे प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे, तर अशा परिस्थितीमध्ये ते जे कोणी पक्षकार आहेत याच्यामध्ये किंवा सामान्य जनता आहे किंवा इतर घटक आहेत त्यांच्यासाठी आदेश पारित करण्याचे अधिकार जे आहेत ते पोलीस आयुक्तांना आहेत आणि हे अधिकारचे वापर करून ते जे आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे जे विनंती अर्ज होतात तो त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे जे मरकजचे जे संस्था आहेत त्यांचे अर्ज माननीय सर्वोच्च न्यायालयाचे 18 जुलै 2005 जे आदेश आहेत तो तसेच महाराष्ट्र शासनचे वेगवेगळे शासन निर्णय आहेत त्याचा विचार करून आणि नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे विशेष शाखेचे गोपनीय अहवाल हे सर्व लक्षात घेता असा आदेश पारित करण्यात आलेला आहे पोलीस आयुक्तांकडून की जे मस्जिद आहे त्याचे 100 मीटरचे आत आणि त्यांचे अजानची वेळी अजानची वेळ 5 आहे, सकाळी 5 वाजता, दुपारी 6:15, सायंकाळी 5:15 आणि 6:30 वाजता आणि रात्री 8:30 वाजता असा 5 वेळी अजानाची वेळी 15 मिनिट आधी आणि 15 मिनिटानंतर 100 मीटरचे आत मस्जिदीचे ते कुठलाही भजन किंवा हनुमान चालीसा किंवा इतर वाद्य वाजवून किंवा दुसरे काहीतरी करून ते त्याच्यावर बनाई आहे आणि त्याचबरोबर 3 मेपर्यंत सर्व धार्मिक स्थळ ते मंदिर मस्जिद गुरुद्वारा गिरजाघर किंवा इतर धार्मिक स्थळ जे आहेत त्यांना जर भोंगे लावायचे असेल तर त्यांनी त्याची परवानगी घ्यावी आणि अन्यथा 3 मेनंतर पोलीस आयुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय भोंगे आढळल्यास ते जप्त करण्यात येईल आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल।